महाराष्ट्र में हो रही दुर्घटना पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने कहा कि सरकार खारघर समृद्धि हाईवे दुर्घटना कलवा के अस्पतालों में इलाज के अभाव में मरने वाले मरीजों से केवल मुलाकात करती है, लेकिन ठोस कदम नहीं उठाती। इन सभी जगहों पर सुविधाएं बेहतर करने की जरूरत है। दानवे ने यह कहते हुए सरकार के अराजक प्रशासन पर निशाना साधा कि नगर निगम को लोगों की जान लेने की इजाजत नहीं दी जानी चाहिए। प्रश्न अजित दादांनी केलेला आहे, या मृत्यूला माणसाच्या जीवाला किंमत या सरकारच्या प्रति राहिलेलीच नाही। समृद्धी मार्गावर किती लोक जात आहेत, खारघर मध्ये पुन्हा कार्यक्रम ठेवून किती लोक जात आहेत, कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये लोक उपचारा अभावी लोक मृत्युमुखी पडतायत, आणि असं असताना नुसत्या भेटी देणं, नुसत्या पैशाची मदत करणं याने काही माणसाचं दुःख कमी होत नाही, वेदना कमी होत नाही। खरं तर सुविधा सुधारल्या पाहिजे, सुविधा दुरुस्त झाल्या पाहिजे, परंतु राज्याचं आरोग्य खातं किंवा ठाण्याची महानगरपालिका हे नुसतं नवीन नवीन अतिक्रमण करणं, बिल्डरांना प्रोत्साहन देणं, धंदेवाईकपणा वागते, जनतेच्या जीवाशीला देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून अजित दादाचा प्रश्न आपण